वैभवने स्ट्राइक घेतलेली आहे, सुशांत नॉन स्ट्राइक आहे. बघूया गणेश मोरे यांची कामगारचा एक का समजला जातो बॉलिंगचा आणि बॅटिंगचा पण. तर बघूया पहिलाच बॉल. ओहो चांगल्याच प्रयत्न बॉलिंग केलेली आहे. पहिलाच बॉल डॉट केलेला आहे वैभवनी. पहिलाच बॉल आहे. बघूया चतुर्भेट संघासाठी काय करत आहेत. हो हो डॉट ए बी डॉट वैभव गणेश मोरेने ए बी डॉट किया आहे. चांगला बॉल, दोन बॉल चांगले टाकलेले आहेत. काहीतरी करून दाखवलं पाहिजे चतुर्भेट संघाने. वन डी मध्ये अलग घेतलेला आहे वैभवने, एक डिक्लेअर मध्ये टाकलेला आहे. आता बघूया सुशांत आता पहिल्यांदाच स्ट्राईक करत आहेत. गणेश वळांचा तीन बॉल झालेले ना, तीन बॉल झालेले आहेत. रन एक रन. बघूया चौथा. वा चांगला छटकावलेला आहे. बघूया चत्तानी चांगलीच फिल्डिंग केलेली आहे. बघूया वा टूडीचा शॉट मारलेला आहे सुशांतने. असं वाटतंय सुशांतकडे की काहीतरी करून दाखवतील. खूप छान गणेश भी चांगलीच बॉलिंग करत आहेत. वा वा डॉट. अरे बाबा बसताच मंडळाने सुद्धा चांगली नियोजन केलेले आहे. थोडासा वेळ झाला नियोजनला. सकाळी सुद्धा लाईट नसल्यामुळे थोडासा मॅच थांबवल्या गेल्या. वा गणेश मोरे चांगलेच बॉलिंग करत आहेत आणि क्षेत्ररक्षण संपलं गेलं आहे. बघूया ओव्हर संपली गेली. फक्त तीन धाव दिलेले आहेत गणेश मोरे. चतुर्भेट संघाच्या फक्त तीनच धाव झालेले आहेत. बघू अजून बारा बॉल. चांदोडच्या दोन झाल्या. अरे काय बाय झाली ना ती बाय आणि एक कुणी घेतली याच्या आधी कुणाची होती. हा ती सेमी फायनल जिंकली देवी बहीण. हो हॅलो. वा क्षेत्र विषयाने अक्षय गेले आहेत. बघूया त्यांच्यात काहीतरी बदल आहे का नाही. आधी गेले वानवर आली नाही ना. तीन मारले ना या लोकांनी. हो आणि देवळी बरोबर ती जिंकले सेमी फायनल जिंकले ते. मग बघूया वैभव काय करत आहेत. वा पहिला दिवस पहिला षटकार अक्षयानं पडलेला आहे. चांगला षटकार चटकवलेला आहे वैभवने. चतुर्भेट संघासाठी वैभव काहीतरी करून दाखवणार.
असं मला खेळतून त्यांच्या वाटतंय. बघूया सेकंड बॉल अक्षयचा वैभव साठे. वा अल्पसा कट लागलेला आहे आणि नॉन स्ट्राईक लागले आहेत सुशांत. बघू अक्षयने एक डॉट एक रनावरती वंडी घेतलेली आहे आणि पुढचा बॉल पाहूया. ओ हो येतो डॉट. तीन बॉल झालेले आहेत. रना किती रन झाले रन झाले किती 10 रन झालेले. तीन बॉल दुसऱ्या ओव्हरचे आणि 10 रन झालेले आहेत. बघूया पुढचा बॉल. वा त्या बॅट खाली थोडासा लुचूलुचू शॉट घालतो. एक रन आणि आलेला आहे. एक तर दोन घेतल्या बघू. आता वैभव आलेला स्ट्राईक ला आणि स्वतः कस करतायत ते. वा गो चांगली फिल्डिंग विकेटिंगला काय बॉल घ्यावा ना. जरा किती वेळा बॉल घ्यावायचे. कोण आले पुढे येऊन इकडे बोला. लास्ट बॉल लास्ट आहे ना. येतो वाईट गच्चा शतक. नाही अक्षयच गोलंदाजीच लय खराब बॉल. वा ओ हो मारा था तो बहुत ऊपर गया. चप्पन ने कैच पकड़ लिया है. सुशांत ची जागे बॉल उड़ला आवारा बाहर गेला नहीं. yep. nice. बोल लवकरात लवकर. महाभूषण तालुक्यातल्या सर्व प्रतिष्ठान वसईरा नाला सोपारा शर्मा महानगरपालिका मधल्या इथे ठेवल्या गेलेल्या आहेत मॅचा ह्या टुर्नामेंट मध्ये. कोयना सोशी कांदा टी क्रिकेट आणि कबड्डीच्या मॅच ह्या होतच जाणार नालासोपारा मध्ये. आम्ही पण पहिल्यांदाच कमेंट्री करत आहोत त्यामुळे आम्हाला पण वाचकायला होतंय. वा गता सुदर्शन. ओ हो एक रनच्या जागी दो रन लिहाय. दोघ भाव भाव दोघांना पण बॉल पकडता येणार. गचाळ शतरक्षण संकेतचा बॉल. ओ हो बॅट्समन आउट. वैभव गेला कोण. अरे गेला तो कोण आहे. सुशांत पहिल्यांदाच गेला. वैभव गेला ना. अरे वैभव आउट झाला ना. आशिष आशिष आता कोण आउट झाला. वैभव आउट झालेला आहे. संकेतने दुसऱ्या गोलंदाजीवर त्या स्वतःनच घेतलेली आहे कॅच.
मला वाटतं पहिल्यांदाच कॅच मी बघतोय संकेतने घेतली आली. बघूया तिसऱ्या सदेशात. ओहो डॉट एक रनाचा डाव घेतलेली आहे. प्रदीपनी मारलेली वन डीचे नाही. हे नेहमी बॉलिंग करतात पण काहीतरी सुधारणा दाखवली पाहिजे आज. वा चांगला डॉट मध्ये टाकलेला आहे बॉल. एअरपन लिन ठेवलेली आहे स्टम्पचा. बघूया प्रदीप बघूया काय करत आहे चतुर्भुज संघासाठी. सतरा रन झालेले आहेत. यांना काय बॉल समजला नाही गेला. डॉट बॉल समोरच्या दिशेचा बॉल होता तरी पण चांगल्या रीतीने बॅट फिरवलेली आहे. प्रदीप बघूया पुढचा बॉल खेळत आहेत. हो हे तो मला वाटतंय तो पण कॅच पण हे कॅच सोडलेले ते चतनच गचा शत्रुचा एकदम गचा. उज्जी कॅच सोडली झाले गच्चा शत्रुक्षण. आम्हाला पण लाज वाटते. गणेश सांगत आहे अशी कॅच पकडा. वा विजेता संघ झालेला आहे तो कळमगाव. सामना आहे तो कळमगाव वर्सेस गावरी. अजून मॅच झाली आता कळमगाव वर्सेस चतुर्भुज या संघामध्ये. कळमगाव संघ विजयी झाला त्यामध्ये अक्षय कदम हा मात्र मॅन ऑफ द मॅच झालेला आहे. महाबळेश्वर तालुका युवा प्रतिष्ठान वसई विरार नालासोपारा शहर क्रिकेटचा महासंग्राम या वर्षी मात्र वर्ष दुसरे. अक्षय यस या मॅच चा मॅन ऑफ द मॅच भेटत आहे. जाऊया चालू सामन्याकडे. एक साईडला आहे तो कळमगाव कळमकर तसंच आहे ते दुसऱ्या बाजूला घावरे. स्ट्राईक चे फलंदाज येत आहेत ते मात्र दिनेश आणि नारायण. अक्षय कॅप दे ना. घावरी कळमगाव कळमकर स्ट्राईकला फलंदाज आहे तो मात्र नारायण आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मात्र दिनेश. आणि गोलंदाजी मार्ग वरती येतो पहिलाच गोलंदाज पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक मात्र घेऊन येतोय. तन्मय
या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तन्मय आपल्या संघाला किती धावांपर्यंत थांबवतोय. जर पाहिलं ना पुऱ्या संघामध्ये टॉस जो झाला त्याच्यामध्ये कळमगाव कळमकर मात्र टॉस विन झाला आणि त्यानंतर प्रथमतः घेतलेलं क्षेत्ररक्षण. पुऱ्या कळमगाव कितपत घावरी संघाला रोखण्याचा प्रयत्न करतो तर पहिला चेंडू फेस करेल तो मात्र नारायण. नारायण टू तन्मय नवीन गोलंदाज आहे, नौका गोलंदाज आहे, सहसा तो रक्त आहे. बघूया काय करतोय. पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चेंडू घेऊन येतोय नारायण टू तन्मय. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. एक धाव मात्र नक्की श्री गणेशा होतोय संघाचा. एका धावेने धाव फलक वाढतोय. धाव फलक होतोय एक रन. नारायणच्या बॅट मधून ऑफ साईडला फ्लिक केला होता त्यावरती एक धाव मात्र नक्की आली. मात्र स्ट्राईक वरती येतो तो मात्र दिनेश टू तन्मय. आता मात्र समोर मारण्याचा प्रयत्न चेंडू पुढे होता आणि इथं मात्र होतोय झेल मात्र आऊच्या हातामध्ये बसतोय आणि दिनेशची खेळी मात्र पहिल्या चेंडू वरती संपते. दिनेश बॅक टू द पवेलियन. तर तन्मयने पहिल्याच चेंडूवरती एक रन काढला. एक रन मात्र आपला पहिल्या चेंडूवरती दिला. त्यानंतर सेकंड चेंडू मध्ये पुढे टाकलेला चेंडू एक वेगवान चेंडू होता. त्या चेंडूवरती मात्र नारायणचा दिनेशचा बळी त्याने घेतला आणि दिनेशची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज होतो तो मात्र तुषार. या सामन्यांचा विचार केला तर महाबळेश्वर तालुका युवा प्रतिष्ठान वसई विरार नालासोपारा शहरामध्ये क्रिकेटचा रोमांचक वर्ष दुसरा आहे. इथे क्रिकेट कबड्डी दरवर्षी होत असत. आता मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकलेला त्याच्यावरती क्लिक करण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त उसळी मात्र बॉलला भेटली त्यावरती आलेला हा एक रन. एका धावाने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते तिथं बल दोन आहे आकड्यावरती. पॉवर प्लेचा पहिला षटक चालू आहे. तीन चेंडू आतापर्यंत तन्मय याने हाताळलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव दिली. त्यानंतर त्याने दिनेशला बॅक टू द पवेलियन पाठवलं आणि त्याच्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला तुषार मात्र एक उसळी घेणारा बॉल होता तिसऱ्या चेंडूवरती. त्यावरती नारायण याला स्ट्राईक मात्र करून दिली. उभ्या चौथा चेंडू तन्मय याचा नारायण यास. आता मात्र एक्स्ट्रा व्हाईटच्या दिशेने टाकलेला चेंडू जातो व्हाईट. एक अतिरिक्त धाव मात्र धावरी संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल तीन या आकड्यावरती. सर पहिले तीन चेंडू पाहिले ना. नौका गोलंदाज आहे पॉवर प्लेचा षटक टाकतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी करताना बघूया पुढील चेंडू. आता मात्र वाईल्ड लाईनची मांग करताना पण नाही निर्भाव चेंडू येते. या पुढील होणारा सामना लक्ष द्यावे हातलोट वर्सेस बिरवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षामध्ये यायचे. बिरवाडी वर्सेस हातलोट. या पुढील चेंडू. आता मात्र इनस्विंग होताना चेंडू अंपायर डिसिजन कळवायचा आहे. इथं मात्र फेकी गोलंदाज फेकी गोलंदाज भेटलेला आहे. याच्यावरती धावा किती अंपायर. नो प्लस फेकीच्या दोन धावा. तीन धावा मात्र इथे संघासाठी भेटतात आणि त्याच्या जागी नौका गोलंदाज येतो तो मात्र हा फ्रीचा चेंडू असणार आहे. नौका गोलंदाज गोलंदाजाचं नाव कळवायचे सुशील. नाही सांगतो आम्ही तर पहिलं षटक होतं. आतापर्यंत मैनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्यानंतर पाचवा बॉल टाकलेला नो बॉल. हा नो बॉल टाका. मात्र शेवटचा चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न झेल होतोय का नाही त्यावरती आलेला. हा दोन धाव दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का. हा यशस्वी.
दोन धावांनी मात्र भाई फलक जाऊन पोहोचतोय. नाही आकड्यावरती पाच चेंडूंच्या अखेरीस शेवटचा चेंडू मात्र असेल. मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता, स्लोअर बॉल होता पुढे, त्यावरती आलेली ही एक धाव. एका धावीने मात्र धाव फलक पुढे जात आहे, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. या पुढील होणारा सामना हातलोट वर्सेस बुरवाडी. एक चांगला बसव ना यार, ते ना ते लिहायला बस ना, मी सांगेल तिथं फक्त लक्ष दे आणि लिही. या पुढील गोलंदाज अजय, विजय माफी असावी, तर पहिल्या षटकामध्ये धाव संख्या होती ती मात्र 10 धावा. आणि मात्र दुसरा षटक घेऊन येतो तो मात्र विजय फेस करेल तो नारायणला. आता मात्र ऑफसाईडला टाकलेला फटका चांगला आहे, त्याच्या खालती येतोय क्षेत्ररक्षक होते झेल, फलंदाजाचा खेळ होतो मात्र समाप्त. नारायण जातो बॅक टू द पवेलियन. बोलवले सांगा यार दादा, हा इथे लिहिकाय न्यू बॅट्समन सुजित, न्यू फलंदाज आहे तो मात्र सुजित. विकेट लिहिली, रन आले वाढले की इथे वाढवायचं, इथे वाढवायचं ना, कोणी मारलं. या पुढील फलंदाज नौका फलंदाज आहे सुजित. काय करतो अजय नारायण, अजय टू सुशील सुजित. आता मात्र एक फसवा चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू, एक निर्धाव चेंडू विजयीच्या माध्यमातून. आणि धाव संख्या आहे जशाच्या तसे 10 धावा. या पुढील चेंडू आता मात्र लेग साईडला फिरवून मारण्याचा प्रयत्न, चेंडूला हवा असू व्यवस्थित, चेंडू जातो सी मा रे शा पार, येतो मोठा फटका तोच म्हणजे षटकार. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. आता मात्र एक फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, एक वाईट चेंडू, खराब चेंडू. जर गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती विकेट भेटली तर नंतर आलेला निर्धाव चेंडू आणि त्यावरती आल्यानंतर मोठा फटका. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू होता त्यावर आलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो काय? नाही, एका धावेवरती मात्र नक्कीच समाधान मानलं. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती, 18 या आकड्यावरती. आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता करता धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्या, 18 या आकड्यावरती. आता मात्र पुढच्या चेंडूवरती टॅप केला तुषार याने, त्यावरती आलेल्या दोन धावा. चेंडू हातात ठेवणं नागात घडते आणि तिसरा धाव देखील घेतलेला आहे आणि 3 धावाने मात्र धाव फलक वाढतोय 21 या आकड्यावरती.
दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या वाढून पोहोचते तब्बल 21 या आकड्यावरती. पुढील शेवटचं षटक कोण घेऊन येते? एक हाणामारीचं षटक, अंतिम षटक. पुढील होणारा सामना हातलोट आणि बुरुवाडी आपले कर्णधार तोडीत पाठवायचे. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 आकड्यावरती. नवीन गोलंदाज मात्र योगेश. योगेशचा पहिला चेंडू आता मात्र समोर टाकलेला चेंडू, त्याच्यावरती समोरासमोर मारा, त्यावरती आलेल्या ह्या दोन धावा, दोन धावेने धाव फलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. स्ट्राइक वरती तुषार येणार आहे, तुषार याच्या बॅट मधून दोन धावा येत आहेत आणि दोन धावाने धाव फलक पुढे सरसावते. आता मात्र पुढे उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, झेलची नामी संधी होती, झेल होतो धरणीला दान, त्यावरती आलेल्या ह्या दोन धावा, निस्वार्थ दोन धावा, दोन धावाने मात्र धाव फलक पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. रस्ता ब्लॉक करा ना तो समालोचन, तो रस्ता ब्लॉक करा, मधून गाड्या येत आहेत. बघूया पुढील चेंडू सिल्याचा, तुषार यावा. आता मात्र बाहेरच्या साईडला सरकला, त्यावरती मारण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट आणि त्यावरती तुषार बॅक टू द पवेलियन. धावसंख्या जसेच्या तसे, धावसंख्या होती मात्र 25. तुषारची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मात्र येतो, तो मात्र स्वप्नील. बघूया काय स्वप्न आपल्या संघासाठी साजवतो. आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातो, आपल्या संघाचा भार कुठपर्यंत सांभाळतोय, तो मात्र स्वप्नील. स्वप्नील टू आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, ऑफ साइडला जाऊन एक हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न यशस्वी नाही होत आणि त्यावरती एक चोरटी धाव, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 27 आकड्यावरती. स्ट्राईक वरती येतो तो मात्र नौका फलंदाज स्वप्नील. आता मात्र कॉट अँड बोल्ट आणि धावसंख्या आहे ती मात्र जशीच्या तशी 26. कोण आहे आता मात्र नौका फलंदाज येतोय, तो मात्र दिलीप. शेवटचे षटक आहे, शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. एका चेंडूवरती हा मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. धावसंख्या पाहिली ना तर 26 वरतीच अटकलेली आहे. एक चेंडू अखेरीस, धावसंख्या आहे ती मात्र 26. पुढील चेंडू सुशीलचा, सुशीलने आतापर्यंत पाहिलं ना पहिला दोन चेंडू वरती मात्र दोन दोन धावा दिल्या, तदनंतर घेतलेला विकेट, तदनंतर पुन्हा एकदा दोन धावा, तदनंतर आलेला कॉटन बोल्ट. पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला, शेवटचा चेंडू बाकी आहे या फर्स्ट सेशन मधला. मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या टप्प्यात आला, आल्या आल्या त्याचा खेळ खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला.
हा षटकार आहे का? षटकार लाईन वरती पाय होता. षटकार आहे. सहा धावांनी मात्र धाव फलक पुढे जात आहे 32 या आकड्यावरती. पुढील संघ हतलोट व बिरवाडी आपले कर्णधार त्वरित समालोचन कक्षामध्ये पोहोचवायचे. हॅलो गौरी संघ, टाइम कमी आहे आपल्याकडे, आणखीन आपल्याला भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत, त्वरा करावी. आणि टायमर लावलेला आहे 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला आपला खेळ संपवायचा आहे. आणि जर 15 मिनिटाच्या आतमध्ये आपला 3 षटक टाकून झाले नाहीत तर आपला अतिरिक्त एक बाहेरचा खेळाडू मात्र पॉवर प्लेच्या आतमध्ये टाकावा लागेल. आणि आता या पुढील होणारा सामना आहे हातलोट वर्सेस बिरवाडी. हे अंकुश दा